बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहराची खबरबात मध्ये। शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला आणि श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल मध्ये मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलाय। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झालाय। या कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षणाने नवीन तंत्रज्ञानाची ओळख सर्वांना झाली आहे। आताही आधुनिक तंत्रज्ञानाचाही उपयोग करावा, तसेच खेळालाही प्रोत्साहन द्यावं, संस्थेच्या उपक्रमांना आपलं सहकार्य राहील असं प्रतिपादन यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। 2 वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरलेल्या शाळा पाहून मला आनंद वाटत आहे। नव्या आधुनिक काळातील नवीन पिढीही डिजिटल होत आहे, म्हणून खासदार निधीतून शाळांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून देत आहोत। हिंद सेवा मंडळाचं जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान आहे। अशा निस्वार्थपणे काम करणाऱ्या या संस्थेला भविष्यात भरपूर मदत करणार आहे असं आश्वासन खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी दिलंय। बागडपट्टीमधील हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेमध्ये खासदार सुजय विखे यांच्या विकास निधीतून शाळेला देण्यात आलेल्या डिजिटल स्मार्ट बोर्डचं उद्घाटन खासदार विखे यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक उपस्थित होते। पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दिवसेंदिवस ऋतुमानात बदल होत चालले आहेत, त्यामुळे मानवी जीवनावर मोठे संकट ओढवलं जात आहे। विकास कामांबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्लास्टिक मुक्तीचा निर्धार करण्यात आलाय। प्रभागातील नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिजामाता विद्यालय येथे कापडी पिशवीचं वाटप करण्यात आलंय। विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक मुक्तीची भावना निर्माण झाल्यास संपूर्ण शहर प्लास्टिक मुक्त होईल असं प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केलंय। महिलांचं आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावं यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागांमध्ये योगा हॉलची निर्मिती करण्यात आली आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचं भोसले यांनी सांगितलं। उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलंय। यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख, रोहित छिदोरे यांसह अनेक जण उपस्थित होते। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, थॅलिसिमिया आणि अनिमिया मुक्त सुदृढ समाज झाला पाहिजे, याकरिता केवळ शिबिरापुरतं मर्यादित न राहता रक्तदान ही एक चळवळ झाली पाहिजे असं आवाहन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलंय। जागतिक रक्तदाता दिवसाचं औचित्य साधून साईदीप हेल्थ केअर अँड रिसर्च सेंटर ट्रस्ट, साईदीप हॉस्पिटल आणि अष्टविनायक रक्तपेढीच्या संयुक्त माध्यमाने रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर दीपक SS, ट्रस्टच्या अध्यक्षा सौ नंदा सोमानी, अष्टविनायक रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर शैलेंद्र पाटणकर उपस्थित होते। ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने स्थापन केलेल्या बाठिया आयोगाकडून आडनावावरून चुकीच्या पद्धतीने एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं सुरू असलेलं काम त्वरित थांबून घरोघरी जाऊन ओबीसींचा एम्पिरिकल डाटा संकलित करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय। आडनावावरून ओबीसींचा संकलित केला जाणारा एम्पिरिकल डेटा सदोष पद्धतीने होत असल्याचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शनं यावेळी करण्यात आली आहेत। गुरुवारी झालेल्या या आंदोलनामध्ये समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विदाते यांसह अनेक जण सहभागी झाले होते। शिष्टमंडळाने यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नाचं निवेदन दिलंय। नगरमधील IMS व्यवस्थापन संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र चास आणि ग्रामपंचायत चास यांच्या संयुक्त विद्यमानाने चास येथील ग्रामस्थांसाठी हिमोग्लोबिन तपासणी आणि वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी डॉक्टर उदय नगरकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं की ग्रामीण भागामध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं फार महत्वाचं आहे, त्यातच आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण तपासण्यासाठी कुणीही शहरात जात नाही, म्हणून संस्थेने मुद्दाम हा एक छोटासा उपक्रम हाती घेतलाय व त्याला इतरांनी चांगला प्रतिसाद दिलाय।
या उपक्रमामुळे शैक्षणिक संस्थांना देखील ग्राम विकासात सहभागी होता येतं, त्यामुळे सामाजिक बांधिलकी देखील जपली जात असल्याचं नगरकर यांनी सांगितलंय. यावेळी संस्थेचे संगणक विभाग प्रमुख डॉक्टर उदय नगरकर, डॉक्टर स्वाती वारणावस, डॉक्टर राहुल खंडेलवाल, गावचे सरपंच ॲडव्होकेट राजेंद्र गावखरे यांसह अनेक जण उपस्थित होते. या बातमीबरोबरच शहराची खबर बातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत रहा News24 सह्याद्री. शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.